सर आपण जे आता या प्रकारचे फाउंडेशनची क्लास घेता हा आपला भाग पाहिला असता ग्रामीण भाग आहे आणि नेमकं पालकांना फाउंडेशनचं नेमकं महत्त्व काय किंवा फाउंडेशन हे कोर्स कसे असतात याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? तर रेग्युलरचा कोर्स जो असतो तो शाळांमधला कोर्स असतो, शाळांमधले जे सिलेबस असतात त्या सिलेबसचा जो कोर्स असतो. आणि फाउंडेशन हा जो कोर्स आहे ऍक्च्युली जगातल्या 80 देशांमध्ये हा कोर्स चालू आहे सध्या. आम्ही पिअर्सन पब्लिकेशन हे आहे आणि हे जगातल्या 80 देशांमध्ये कॉमन पुस्तक आहे. ते काही असं वेगळं नाही आहे की अमेरिकेत वेगळं, भारतात वेगळं, इंग्लंडमध्ये वेगळं, असं नाही आहे. ते पूर्ण सगळ्या जगामध्ये एकच बुक आहे ते. आणि त्याचा जो फायदा आहे तो हे मुलं ऑलिम्पियाडच्या परीक्षा, त्याच्यानंतर होमिओभावाची परीक्षा, त्यानंतर नीट आहे, मेडिकल एंट्रान्स, JEE, IIT एंट्रान्स ऍडव्हान्स आहे, JEE ऍडव्हान्स, त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या ज्या एक्झाम्स चालतात सगळ्या इंटरनॅशनल लेवलवर, तर ह्या त्या कोर्समधून मुलं तयार करू शकतात. तो जो कन्सेप्ट आहे फाउंडेशनचा ऍक्च्युली सगळा वेगळाच कन्सेप्ट आहे. म्हणजे तो कोर्स आणि शाळेचा कोर्स याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे. कारण हा जो कोर्स आहे एकदम हायर CBSE लेवलचा कोर्स आहे. म्हणजे मुलगा विद्यार्थी या इथून कुठेही गेला, जगात कुठेही गेला, तरी तो युनिफॉर्मिटी त्याला त्या सिलेबसमध्ये मेंटेन करता येते. आणि तो हायर लेवलचा कोर्स आहे, त्याच कोर्सच्या आधारावर सगळ्या परीक्षा होत असतात फाउंडेशनच्या. तर फाउंडेशन हा कन्सेप्टच वेगळा आहे. सर पालकांना जे या प्रकारे खर्च करावा लागतो विद्यार्थ्यांना, इतर जे रेग्युलर क्लासेस आहेत याच्यापेक्षा थोडस ते कॉस्टली वाटतो, तर नेमकं तुम्ही या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय सुविधा देता? हा, कसं आहे की आता जे आपले सिलेबस, स्टेट बोर्डचे सिलेबस असतात किंवा शाळांचे जे किंवा कॉलेजचे जे सिलेबस असतात, त्याचे बुक्स वगैरे मुलांना इझिली अवेलेबल होऊन जातात, कमी खर्चाचे असतात. आणि तो सीमित कोर्स असतो, त्याला लिमिटेशन्स असतात. परंतु हा जो कोर्स आहे आमचा, हा इंटरनॅशनल लेवलचा कोर्स आहे, याचे बुक्सही खूप महागडे असतात. मुलं घेऊ शकत नाहीत, लवकर मिळू शकत नाहीत, बुक स्टॉलवर कोणत्याही लवकर हे अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे हे आपल्याला स्पेशल ऑर्डर करून बोलावं लागत असतात. कारण कोर्स हायर लेवलचा असल्यामुळे हा कोर्स प्रिफर करणारे विद्यार्थी सिलेक्टेड असतात. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण काहीतरी भविष्यामध्ये मेडिकलमध्ये टिकावं किंवा IIT इंजिनिअरिंगमध्ये IIT टिकावं, हे विद्यार्थी तो विचार करतात आणि त्याच्यानुसार ते ऍडमिशन घेतात. तर त्याच्यामुळे त्याचं जे स्टडी मटेरियल आहे ते खूप खर्चिक स्टडी मटेरियल आहे. म्हणजे जवळपास 8वी 9वी 10वी पॅकेज कोर्स जर म्हटला फाउंडेशनचा 4 विषयाचा, तर जवळपास 30 ते 35 हजार रुपयाचे त्याचे बुक्स स्टडी मटेरियल होऊन जाते. मग ते आम्ही कोणताही चार्ज न घेता, मुलांकडून 5 पैसेही एक्स्ट्रा न घेता, आमची जी फीस ठरलेली असते त्या फीजमध्येच आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतो. इव्हन नोटबुक्स वगैरे, बॅग वगैरे आम्ही आमच्या बनवलेल्या आहेत. म्हणजे मुलं का आमच्याकडे, तो विद्यार्थी आमच्याकडे क्लासला आला म्हणजे त्याला 5 पैसेही कुठलाही खर्च नाही. त्याच्या पॅरेंटला असं समजा की 30-35 हजार रुपये आमच्या फीजमधून कॅशबॅकच मिळून जाते त्याला. त्याच्यामुळे तो खर्च आम्ही त्यांचा टाळतो. आणि दुसरी गोष्ट की पॅकेज कोर्स असल्यामुळे, 3 वर्षाचा कोर्स असल्यामुळे जी फीज आम्ही घेतो ते 3 वर्षाची फीज असते. परंतु वन स्ट्रोक आम्ही याच्यासाठी घेतो का तो कोर्स आम्हाला पॅरेलल चालवा लागतो. म्हणजे विद्यार्थी 8वीत असताना तो 12वी लेवलचा बनला पाहिजे. 8वीतला जो सिलेबस आहे, 9वीचा सिलेबस बुक आहे, 10वीचा सिलेबस बुक आहे, याच्यामध्ये लेवल्स आहेत, वेगवेगळ्या लेवल्स आहेत. 8वी नंतर जी 9वीची लेवल असते ती थोडी हार्ड असते, 9वी नंतर 10वीची लेवल, नंतर 11 ना 12वी. तर आम्ही काय करतो, तो विद्यार्थी 8वीत आला म्हणजे त्याला 12वी लेवलपर्यंत 8वीतच नेऊन ठेवतो. 8वीच्या विद्यार्थ्याला जेव्हा मी नीटचा पेपर देतो 1-2 महिने शिकवल्यानंतर, तेव्हा तो नीटचा पेपर सॉल्व्ह करू शकतो, JEE मेन्सचा पेपर तो सॉल्व्ह करू शकतो, इव्हन ऍडव्हान्सचा पेपर पण तो सॉल्व्ह करू शकतो. एवढ्या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला नेऊन ठेवत असतो. हा फरक आहे फाउंडेशन मधला आणि रेग्युलर स्टेट बोर्ड मधला. सर इंग्लिश कॉन्व्हर्ट्स किंवा सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फाउंडेशन कोर्ससाठी काही खूप असं स्ट्रगल करावं लागतं का? नाही, तसं काही नाही. सेमी इंग्लिश म्हटलं ना तर सायन्स, मॅथ्स हे जे विषय आहेत हे इंग्लिश मीडियम मध्येच असतात. आणि फुल इंग्लिश मीडियम त्यांच्यासाठी पण हे आणि सेम असतात. बिलकुल, सेमी इंग्लिश वाला वर्ग असेल किंवा फुल इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड वाला, त्याला बुक एकच असते, त्याला बुक वेगवेगळं नसते. त्याच्यामुळे हा जो कोर्स आहे सायन्स मॅथ्स वर आधारित कोर्स आहे आणि याच्यामध्ये करिअर आहे. त्याच्यामुळे युनिफॉर्मिटी असल्यामुळे सेमी इंग्लिशच्या मुलाला वेगळी ट्रीटमेंट किंवा फुल इंग्लिशच्या मुलाला वेगळी असं काही नाही आहे. जेव्हा तो विद्यार्थी सेमी इंग्लिश आणि फुल इंग्लिश वाला एका कोर्स साठी येतो तेव्हा त्याला त्याचं पोटेन्शियल प्रूव्ह करावं लागते. कारण हा जो कोर्स आहे हा टोटली वेगळाच कोर्स आहे. दोघांसाठी हा कॉमन कोर्स असतो. बिलकुल, त्यांना काही असं वेगळं ट्रीटमेंट दिला जात नाही. सेमी इंग्लिश साठी सोपा किंवा फुल इंग्लिश साठी कठीण असं काही नसते. हा जो कोर्स आहे एकदम युनिफॉर्मल कोर्स आहे. हा एकसारखा कोर्स आहे. हा सगळ्या विद्यार्थ्यांना एकसारखा शिकवला जातो. त्याच्यामुळे जो विद्यार्थी या ठिकाणी आता पोटेन्शियल आपला टिकून ठेवतो त्याच्यामध्ये घडू शकतो. आमचा हे जो फाउंडेशन अकॅडमी आहे, ब्रिलियंट IIT अँड मेडिकल फाउंडेशन अकॅडमी, तर ही पूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव अकॅडमी आहे. कारण काय की अशा टाईपचा कोर्स हा पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठं शिकवला जात नाही. मोठमोठ्या शहरांमध्ये दिल्ली, कोटा वगैरे, हैदराबाद, बँगलोर यासारख्या ठिकाणी हा कोर्स शिकवला जातो.
तर आमची जी कंडिशन असते की सातवीत विद्यार्थी आम्ही सातवी फाउंडेशनला जेव्हा त्याला 1 इयर स्कोर त्याला आम्ही तयार करतो, त्याच्यानंतर 8, 9, 10 ला आल्यानंतर त्याला 3 इयर पॅकेज कोर्स असतो, 8वीपासून त्याला 10वीपर्यंतची ट्रीटमेंट आणि त्यानंतर त्याला 11, 12 म्हणजे असं आमचा ऍक्च्युअली 3 इयर आणि 5 इयर हा फाउंडेशन कोर्स चालतो. 3 इयर फाउंडेशन कोर्स मध्ये 8, 9, 10 आणि 5 इयर फाउंडेशन कोर्स मध्ये 8, 9, 10, 11, 12 आणि काही विद्यार्थी डायरेक्ट जेव्हा आमच्याकडे 11, 12 मध्ये येतात ते पण आम्ही एकसारखेच ठेवतो. त्यांना पण आमच्या या फाउंडेशनच्या बॅचमध्ये जेव्हा आमचा विद्यार्थी 10वीनंतर 11, 12 फाउंडेशनचा असतो तो 11, 12 जातो, आलेले विद्यार्थी सुद्धा त्यांच्यासोबत. पण तो कम्पॅरिझन केली असता फाउंडेशनचा विद्यार्थी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनलेला असतो. त्याचा रिझल्ट म्हणजे 100% रिझल्ट येतो. जसं उदाहरणार्थ मागच्या वर्षी आमच्या अकॅडमीचे 11 विद्यार्थी हे MBBSला लागलेले आहेत, 3 विद्यार्थी हे IITला लागले. त्याच्यामधला जो प्रसाद जावरे विद्यार्थी आहे की त्याची घरची परिस्थिती हलाखीची, त्याची आई लायब्ररीयन एका शाळेमध्ये, वडील भाजीपाला विकतात, तर मी त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची फी न घेता आज तो विद्यार्थी माझा IIT कानपूरला त्याची ऍडमिशन झालेली आहे, प्रसाद जावरे नावाचा. असे भरपूर विद्यार्थी आहे की दरवर्षी आम्हाला IIT आणि MBBS मेडिकल हे एवढं तर मिशन आहेच आमचं, परंतु याच्यानंतर IAS, IPS, IFS ह्या ज्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन असतात यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी बरेचसे चमकलेले आहेत. काही विद्यार्थी माझे IAS पर्यंत गेलेले आहेत, सायंटिस्ट पर्यंत. आपल्या जामस सारख्या विभागातले विद्यार्थी, एक गांधी नावाचा विद्यार्थी आहे, तो सायंटिस्ट लेवल पर्यंत आज इटालीमध्ये असतो. जेव्हा मी 29 वर्षा अगोदर ही सुरुवात केली होती माझ्या कोचिंग क्लासला, तेव्हापासून अविरत हे माझं काम चालूच आहे, नॉन स्टॉप. बिलकुल दरवर्षी माझं एकच ध्येय असते की जास्तीत जास्त विद्यार्थी कसे घडवता येतील आपल्याला. मग आज जो पालकांचा ओढा आहे तो मेडिकलच्या फील्डकडे जास्त आहे, IIT च्या फील्डकडे जास्त आहे, कारण IIT मध्ये पॅकेजेस खूप असतात आणि मेडिकलच्या फील्डमध्ये प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे तो विद्यार्थी त्याचं करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो. म्हणून दरवर्षी आमचा प्रामाणिक प्रयत्न असा राहतो की दरवर्षी चांगला आउटपुट आम्हाला मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थी आमचे सक्सेस झाले पाहिजे. तर ते फाउंडेशनच्या माध्यमातूनच आज जो काही रिझल्ट जळगावमधून मिळतो, तर जळगावमधले फाउंडेशन केलेले विद्यार्थीच हे मॅक्झिमम 99% वर विद्यार्थी हे ज्या मेडिकलच्या एंट्रान्स एक्झामिनेशनमध्ये, नीटमध्ये किंवा IIT मध्ये टिकतात, हे केवळ या फाउंडेशन कोर्समधले सध्या टिकून राहिले, कारण त्यांना आम्ही त्याचा बेस जो आहे तो खूप एकदम टफ करून घेत असतो. सर, आपल्या अकॅडमीमध्ये अंतर्गत कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालतात, मुलांना भविष्यात फायदा होईल? बरोबर. तर महत्वाचा मुद्दा आहे, कारण काय की आता बघा, इंटरनॅशनल लेवलला जी ऑलिम्पियाड होत असते, सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड, तर या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे. माझ्या क्लासचा विद्यार्थी जसं डॉक्टर देशमुख साहेबांची तुलसी मुलगी जी आहे, ही महाराष्ट्र ऑलिम्पियाडमध्ये 1 आली होती. गुंजन गट्टानी हा NTSC मध्ये 1 आला होता, भारतातून तो 21वा नीटमध्ये आला, महाराष्ट्रातून तो 4th आला. तर या विद्यार्थ्यांचं क्विज कॉम्पिटिशन, सेमिनार कॉम्पिटिशन ही ऍक्टिव्हिटी आमच्या अंतर्गत चालवली जाते. त्याच्यासाठी मोठी लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये हजारो लाखो बुक्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, महागडे बुक्स जे विद्यार्थी विकत घेऊ शकत नाहीत, असे सगळे बुक्स ऑलिम्पियाड लेवलचे, नीट लेवलचे, JEE मेन, ऍडव्हान्स, इव्हन सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामसाठी CET वगैरे, CPT वगैरे सगळ्या एक्झामसाठी माझ्याकडे जे स्टडी मटेरियल आहे, मोठी लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर पण आहे, CDs पण आहेत, खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत. त्याचा फायदा मुलांना होतो आणि या क्विज कॉम्पिटिशन आणि सेमिनार कॉम्पिटिशन मधून विद्यार्थी एकदम बोल्ड बनून जातो, त्याला हायर लेवलला कोणतीच भीती राहत नाही. आणि अशा ह्या खूप महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज, सेमिनार कॉम्पिटिशन, क्विज कॉम्पिटिशन, हे आमच्या अकॅडमीच्या अंतर्गत चालवल्या जातात, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा होऊ शकतो.